बच्चू कडू हा नेहमी कुठल्या ना कुठल्या आता दोन दिवसांनी मुख्यमंत्र्याला भेटून आले। तिसरी आघाडी मला मी दाव्याने सांगतो तिसरी आघाडी पूर्ण फ्लॉप होणार आहे। तिसरी आघाडीच्या माध्यमातून पुन्हा बच्चू कडू आता एकनाथ शिंदेजींना म्हणतो की मला अशोकपूरमध्ये पाठिंबा द्या, मेलगाडमध्ये राजकुमार पटेलला तिकीट द्या। तर मला असं वाटते कधी ह्या तिसऱ्या आघाडीतून यू टर्न घेईन आणि सिलेंडर होऊन जाईल वर्षा बंगल्यावर, त्याला काही तथ्य नाही आहे। आणि राहिली गोष्ट पाळाची नवनीत राणाला, नवनीत राणाला पाळण्यासाठी बच्चू कडूंनी ज्या पद्धतीनं मैदानामध्ये उतरून एक डमी कॅन्डिडेट उतरवला आणि मताचं विभाजन केलं आणि एकच नारा होता की नवनीत राणाला पाळायचं। आता बच्चू कडू कुणाच्या शिफारा घेते, बच्चू कडू कुठल्या प्रकारची नाटकं करते, तिसऱ्या आघाडीचं नाटक केलं त्या तिसऱ्या आघाडीच्याही डोळ्यामध्ये मिरची पावडर टाकन आणि पुन्हा यू टर्न देऊन कुठेतरी मांडवली करून चुपचाप बसून जाईन आणि स्वतःच्या मतदारसंघामध्ये आजही बच्चू कडू एकनाथ शिंदेंना पाठिंबा मागत आहे की अचलपूर मतदारसंघात मला पाठिंबा द्या महायुतीचा। आणि राजकुमार पटेलला एकनाथ शिंदेकडे पाठवते। म्हणजे हे जी खेळी आहे हे आता 20 वर्षापासून अचलपूर मतदारसंघामध्ये जे लोकांना दिशाभूल करण्याची खेळी चालू आहे महाराष्ट्रामध्ये आणि जिल्ह्यामध्ये, अचलपूर जिल्ह्या अचलपूर तालुक्यामध्ये अचलपूर मतदारसंघामध्ये आज एकही उद्योग नाही आहे। अनेक लोक महिला युवक बेरोजगार आहे, कुठल्या प्रकारचा शैक्षणिक इन्स्टिट्यूट नाही आहे, आरोग्याची सुविधा नाही आहे, तिथे पिण्याची लोकांना सुविधा नाही आहे। 20 वर्षापासून तो पूर्ण मतदारसंघ वंचित आहे। आता मला असं वाटते अचलपूर मतदारसंघाची जनता त्याला चांगलं ओळखते, हा खूप गारुडी आहे आणि मोठ्या प्रमाणात बाप बळाना भैया सबसे बड़ा रुपया असा नारा घेऊन नेहमी काम करणारा व्यक्ती आहे। आताही तिसऱ्या आघाडीच्या डोळ्यामध्ये मिरची पावडर फेकून हा यू टर्न येऊन वर्षा बंगल्यावर जमा होईल।